नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सही ट्रेड चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही एंजल वन हे ॲप्लिकेशन यूज करत असाल आणि तुम्हाला जर वॉचलिस्ट ॲड करायला प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कशा पद्धतीने तुम्ही वॉचलिस्ट तयार करू शकता त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉक ॲड करू शकता याच्याबद्दलचं ट्युटोरियल मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एन एंजल वनवर लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला होमपेज बघायला मिळतं होमपेजमध्ये आपल्याला खालच्या साईडला इथे वॉचलिस्टचा ऑप्शन दिसतो त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता जर तुम्ही पहिल्यांदा एंजल वन ओपन केलं असेल तर वॉचलिस्टमध्ये तुम्हाला काही स्टॉक ॲड असलेले दिसतील पण जर तुम्हाला एक्स्ट्रा वॉचलिस्ट ॲड करायची असेल तर काय प्रोसेस आहे ती पण सांगणार आहे तर सध्या इथे आपल्याला एक वॉचलिस्ट दिसते आणि या वॉचलिस्टमध्ये मला स्टॉक ॲड करायचे तर स्टॉक सर्चचा ऑप्शन आपल्याला इथे मिळतो सर्चच्या बाजूला इथे फिल्टरचा एक ऑप्शन आहे तो फिल्टरचा ऑप्शन काय आहे ते बघूया जर इथे तुम्ही स्टॉक ॲड करणार असाल तर फिल्टर तुम्ही करू शकता सध्या कुठलाही स्टॉक ॲड नाही आहे म्हणून ते फिल्टर देख दाखवत नाही आहे तर आपण पहिल्यांदा स्टॉक ॲड करूया जसं मला टी सी एसचा स्टॉक इथे ॲड करायचं तर मी जस्ट त्याचा जो टिक्कर आहे तो इथे टाईप करतो आहे आणि आपल्याला टी सी एस इथे बघायला मिळतो आहे बी एस सी एन ए सी एन ई सी बी एस सी त्यानंतर एफ एन ओचे जे टी सी एसचे अवेलेबल ऑप्शन्स आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळत आहेत तुम्ही इथून कॅश एफेनो करन्सी कमोडिटी काहीही सिलेक्ट करू शकता आणि त्याबद्दल डिरेक्शन घेऊ शकता आणि सर्च करू शकता तर हा जो ऑप्शन आहे आपल्याला स्टारमार्कचा तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे मी इथे एन ई सी सिलेक्ट करतोय तर एन ई सीला स्टार मार्क झाल्यानंतर खाली मेसेज येतो की वॉचलिस्टमध्ये सक्सेसफुली स्टॉक ॲड झालेला आहे काही अजून स्टॉक अजून आपण इथे ॲड करूया जसं की मला इन्फोसिस ॲड करायचं तर मी इन्फी टाईप केलं आहे तर इन्फीचा पण स्टॉक आपण इथे ॲड करूया आणि जर मागे जाऊन आपण बघितलं तर हे क्लोज केल्यानंतर आपल्या वॉचलिस्टमध्ये दोन स्टॉक इथे आपल्याला ॲड झालेले दिसतील इन्फोसिस आणि टी सी एस आता फिल्टरचा ऑप्शन जर आपण बघितला तर फिल्टरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला इक्विटी आणि एन सी असे दोन फिल्टर बघायला मिळतात जर तुम्ही एफ एन ओचा स्टॉक याला ॲड केला तर एफ एन ओचा पण फिल्टर तुम्हाला इथे बघायला मिळतो तर त्याप्रमाणे तुम्ही इथे काय करू शकता फिल्टर करू शकता जे काही स्टॉक तुम्ही भरपूर जर ॲड केले असतील तर तुम्हाला फिल्टर करायचा असेल तर सो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही वॉचलिस्टमध्ये काय करू शकता स्टॉक ॲड करू शकता आता जर तुम्हाला वॉचलिस्टच नवीन तयार करायचे आहे एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरची वॉचलिस्ट तुम्हाला तयार करायचे तर हे जे प्लस बटन आपल्याला दिसतंय त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वॉचलिस्टला तुम्ही इथे नाव देऊ शकता जसं मला बँकेची वेगळी वॉचलिस्ट तयार करायचे तर मी इथे बँकचं नाव देतो आहे तर क्रिएट करतो आहे क्रिएट केल्यानंतर इथे बँक नावाची दुसरी वॉचलिस्ट तयार झालेली आहे पहिली वॉचलिस्ट आपली इथे आहे ज्याच्यामध्ये आपण आत्ता दोन स्टॉक ॲड केले आता या बँकेच्या वॉचलिस्टमध्ये मला फक्त बँकचे स्टॉक ॲड करायचे आहेत तर मी इथे एसबीआय ॲड करेन पण सगळ्यात पहिल्यांदा एसबीआयचा एनई सीवाला स्टॉक ॲड करेन त्याच्यानंतर मला इथे कोटक बँक ॲड करायचं आहे तर मी इथे कोटक बँक सिलेक्ट करेन आणि थोडं जर आपण मागे गेलो तर आपले स्टॉक आपल्याला आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड झालेले बघायला मिळतील झाले नाही आहेत स्टॉक काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे कोटक बँक आपण ॲड करू क्लिअर करू पहिल्यांदा आणि इथे कोटक सर्च करू तो कोटक सर्च केल्यानंतर इथे ॲड करता येईल आपल्याला स्टेट बँक आपण ॲड करू स्टेट बँक पण आपण इथे ॲड केलेला आहे ते क्लोज जर केलं तर ही वॉचलिस्टमध्ये आपले स्टॉक ॲड झाले आहेत मागे जाऊन आपण जर बघितलं तर एस बी आय आणि कोटक हे आपल्याला इथे स्टॉक जे आहेत ते ॲड झालेले बघायला मिळतात सो अशा पद्धतीने तुम्ही स्टॉक ॲड करू शकता जर तुम्हाला एखादा स्टॉक डिलीट करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा तर स्टॉकवर आपल्याला थोडंसं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर दोन्ही स्टॉक आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत किंवा जो स्टॉक आपल्याला डिलीट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथे डिलीटचं बटन आपल्याला बघायला मिळतं ते डिलीटचं बटन आपण दाबलं तर जो स्टॉक आपण सिलेक्ट केलेला तो आता इथे डिलीट झालेला बघायला मिळेल जर पूर्णाच्या पूर्ण वॉचलिस्ट आपल्याला डिलीट करायची असेल तर वॉचलिस्टवर थोडासा इथे क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे डिलीटचं ऑप्शन बघायला मिळतो एडिटचा पण ऑप्शन बघायला मिळतो तर आपण इथे डिलीटचं बटन दाबून डिलीट करायचं आहे सगळं तर ही वॉचलिस्ट आपल्याला आता इथे डिलीट झालेली बघायला मिळते सो अशा पद्धतीने तुम्ही वॉचलिस्ट ॲड करू शकता नवीन स्टॉक ॲड करू शकता आणि डिलीट पण करू शकता आय होप तुम्हाला पूर्ण प्रोसेस व्यवस्थित कळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा काही डाउट्स असतील तर कमेंट करू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद